ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम्। सुप्रभात मंडळी, तरुण भारत न्यूज चॅनलच्या भविष्य कथन या कार्यक्रमामध्ये मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ला आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 19 मे 2022 गुरुवार, वैशाख मास कृष्ण पक्ष चतुर्थी, पूर्वाषाढा नक्षत्र, साध्य योग व उपवकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, ज्यांची आपण आजपर्यंत निस्वार्थप्रमाणे सेवा केली कदाचित आज तीच लोक आपल्या विरोधात असतील, काळजी करू नका। आपण आपले काम प्रामाणिकपणे केलेले आहे, त्यांची सेवा निस्वार्थपणे केलेली आहे, त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचा मेवा नक्कीच मिळणार। पण त्यांनी आता जरी किती विरोध केला तरी आपण त्यांच्या विरोधात बोलायला जाऊ नका, आजचा दिवस शुभ असो। वृषभ राशी, मनामध्ये एखाद्या नकारात्मक विचारांचा कल्लोळ माजलेला असेल, कल्लोळ होईल आणि कल्लोळ असेल त्यामुळे हा म्हणजे नकारात्मक विचारामुळेच आपल्याबरोबर आज एखादी विचित्र घटना सुद्धा घडू शकते। घाबरू नका, विचित्र म्हणजे तसं काही असणार नाही, पण आपण शक्यतो सकारात्मक गोष्टींचा विचार करा, त्यामुळे त्या गोष्टी सकारात्मक गोष्टी घडतील। जर आपण नकारात्मक विचार केला तर नकारात्मक घडतील, त्यामुळे लक्ष द्या, आजचा दिवस शुभ असेल। मिथुन राशी, आज एखाद्या मोठ्या आजारावर आपले खर्च होऊ शकते, आजाराचे निदान होईल आणि त्या आजारावर योग्य उपचारही आपल्याला मिळेल, नक्की मिळेल याच्यावरती उपचार, आजारावरती याकडे लक्ष द्या, पण त्याबरोबर थोडासा खर्चही करावा लागेल, तर आरोग्याची काळजी घ्या, लक्ष द्या। कर्क राशी, सरकार दरबारी कार्यरत असलेल्या लोकांना म्हणजे ज्या ठिकाणी जे गव्हर्नमेंट जॉबमध्ये असेल असं थोडक्यात म्हणावं तर सरकार दरबारी कार्यरत असलेल्या कामाचा आपल्याला दबाव वाढू शकतो, असल्या लोकांना कामाचा दबाव वाढू शकतो। कामाचा दबाव जरी वाढला तरी आपल्याला त्याचबरोबर मान सन्मानही प्राप्त होणार आहे, याकडे लक्ष द्या, त्याप्रमाणे आपली कामं प्रामाणिकपणे करा। सिंह राशी, आज विचित्र घटना म्हणजे काय होणार आहे लक्षात ठेवा, नीट ऐकून घ्या आणि समजून घ्या। आपण आपल्या काळात म्हणजे आपल्या वेळी योग्य वेळी योग्य व्यक्तीची साथ न दिल्यामुळे म्हणजे त्यांची त्यावेळी पडलेली बाजू असताना सुद्धा म्हणजे बरोबर असताना सुद्धा आपण त्यांची बाजू न घेतल्यामुळे आज आपण त्रासात पडणार आहात। का? तर त्यावेळी त्यांची आपण साथ दिली नाही, बाजू घेतली नाही आणि तशाच काही गोष्टी आज आपल्या बरोबरही घडू शकतात, म्हणजे आज आपली वेळ असणार आणि एखाद्याची आपल्याला साथ मिळणार नाही, आपण हताश होत नाही, याकडे लक्ष द्या। याच्याकडे आता तर परिस्थिती बदलता येणार नाही, बदलू शकत नाही, पण पुन्हा अशा जर काही घटना घडल्या तर त्याकडे डोळसपणे बघा, एखाद्याची बाजू जर खरी असेल तर त्याला मदत करण्याचा प्रयत्न करा, आजचा दिवस शुभ असेल। कन्या राशी, आपल्या बिझनेस संबंधी व्यवसायासंबंधी कुठल्याही प्रकारच्या जर आपण योजना आखल्या असतील ना तर त्या योजना शक्यतो इतर कोणाकडे शेअर करू नका, त्या पूर्ण होईपर्यंत कोणाकडेही बोलू नका, आपल्या आयडियांचा दुसरा फायदा घेतील आणि नंतर आपल्याला त्याचा त्रास होईल, त्यामुळे आपल्या योजना मनातील इच्छा कोणाकडे बोलून दाखवू नका। आपण ते करत आहात ते प्रामाणिकपणे मन लावून करा, त्याच्यात आपल्याला यश नक्कीच मिळेल, आजचा दिवस शुभ असेल। तूळ राशी, पैशांचे व्यवहार देवाणघेवाणाचे जर असतील तर आज ते जपून करा, घाई गडबडीत कोणालाही पटापट पैसे देणे किंवा घेणे हा व्यवहार करू नका, असं केल्यामुळे आपल्याला नुकसान होऊ शकतं। त्याचप्रमाणे उत्साहात जर असाल तर कोणालाही उत्साहात शब्द देऊ नका, प्रॉमिस करू नका, जेणेकरून जर ते आपल्याकडनं पूर्ण होणार नाही तर त्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो, याकडे लक्ष द्या, आजचा दिवस शुभ असेल। वृश्चिक राशी, आज कुठल्याही गोष्टीमध्ये सरकारचे नियम जे आहेत त्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा, सरकारी नियम जर पालन केले नाही ते मोडले गेले तर आज आपण वाचणार नाही म्हणजे चुकणार नाही आणि त्याचा जास्तीत जास्त आपल्याला मोठी शिक्षा होऊ शकते। जर याआधी सरकार नियमाचे पालन केले नव्हते आणि जर पण वाचलं असेल तर पण आज तसं होणार नाही, नक्कीच आपण सापडाल आणि आपल्याला शिक्षा भोगावी लागू शकते। तर शक्यतो आज काय उद्या काय आणि कधी शक्यतो सरकारी नियमांचे पालन करणे हे गरजेचे आहे, याकडे लक्ष द्या। धनुराशी, आज आपले प्रेम संबंध निर्माण होतील, ते कसे तर एखादा जोडीदार आपल्याला आवडला असेल आणि आपण जर त्याला प्रपोज केला तर आज तो आपला प्रपोज मान्य येऊ शकतो आणि जर आपण विवाह इच्छुक असाल, आपले विवाह जुळत असेल तर तसे आपल्याला विवाहाचे प्रपोजर सुद्धा येऊ शकते, म्हणजे अर्थात लग्न कार्य जुळू शकते, आजचा दिवस शुभ असेल। मकर राशी,
बाहेरील उघड्यावरील अन्नाचे सेवन केल्यामुळे आपल्याला पोट बिघाड होऊ शकतो, पोटांचे विकारही उद्भवू शकतात, तर शक्यतो बाहेरचे अन्न ह्या उन्हाळ्याच्या दिवसात खाणे टाळा, पाण्याचा भरपूर वापर करा. आजचा दिवस शुभ असेल, आरोग्याची काळजी घ्या. कुंभ राशी, आपल्या उत्कर्षासाठी म्हणजे आपण जे काही काम करत असाल, कुठल्याही क्षेत्रात काम करत असलात तरी आणि त्या क्षेत्रातही आपल्या जोडीदाराचा संबंध नसला तरी सुद्धा आपल्याला जोडीदाराच्या मदतीमुळे सहाय्यामुळे खूप मदत होणार आहे आपल्या उत्कर्षासाठी. याकडे लक्ष द्या, जोडीदाराची काळजी घ्या, त्यांचे मत लक्षात घ्या. मीन राशी, काही जवळील लोक आपल्याला जे चांगले ओळखतात ते आपल्या स्वभावाचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतील, तर अशा गैरफायदा घेणाऱ्या मित्रांपासून सावध रहा, वेळीच सावध व्हा. आजचा दिवस शुभ असेल. आजचा दिवस बाराही राशीच्या लोकांना उत्तम आयुष्य आरोग्यातून प्राप्त हो. चला तर उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद.